मोनेटारेक्स अर्थपूर्ण भविष्याचे निर्माते, वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला जास्तीत जास्त 8 ते 10% पर्यंत परतावा मिळतो। मात्र स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपण कमीत कमी 20 ते 30% पर्यंत परतावा मिळवू शकतो। स्टॉक मार्केट मध्ये 5 वर्षांचा अनुभव असलेली कंपनी म्हणजेच मोनेटारेक्स। डीमॅट अकाउंट ओपनिंग, शेअर मार्केट विषयी सल्ला, स्टॉक मार्केटचं शिक्षण। ठिकाण लोणी सेंट्रल, पहिला मजला, ऑफिस नंबर 35, लोणी। महेश कुसाळकर, संपर्क 76667403573। अधिक माहितीसाठी monetarex.co.in या वेबसाईटला भेट द्या। कर्जत शहरातील कुंभार गल्ली परिसरामध्ये सुरू असलेलं रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी कुंभार समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। तालुकाध्यक्ष पांडुरंग क्षीरसागर, शिवाजी क्षीरसागर, रामदास क्षीरसागर, नाना क्षीरसागर, मच्छिंद्र क्षीरसागर यांसह सर्व नागरिक आणि महिलांनीही मागणी केली आहे। कुंभार गल्ली येथील रस्ता खूप अरुंद असल्यानं अतिक्रमणं काढून रस्ता दुरुस्तीचं काम सुरू आहे। हा रस्ता व्हावा अशी मागणी या ठिकाणच्या कुंभार समाजाच्या वतीनं गेली अनेक वर्षांपासून केली जाते आहे। तर कर्जत नगर पंचायतनं या मागणीची दखल घेत रस्त्याचं काम सुरू केलंय। असं असतानाही काही स्थानिक नागरिकांनी अनाधिकाराने आणि बेकायदेशीरपणे अतिक्रमण काढण्याचं काम बंद पाडलंय। तर पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती। रस्ता होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही स्थानिक महिलांना मारहाण देखील झाली होती। असं असताना देखील पालिकेनं रस्त्याचं काम रहिवाशांच्या मागणीनुसार सुरू केलंय। मात्र पुन्हा काही विघ्नसंतोषी नागरिकांनी स्वतः रस्त्यामध्ये अतिक्रमण करून तेच पालिकेसमोर अतिक्रमण काढावे आणि रस्त्याचं काम तोपर्यंत बंद ठेवावं या मागणीसाठी उपोषण करतायत असं या नागरिकांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये आणि पत्रकारांना दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं आहे। तर इथं कुंभार गल्लीतल्या रस्त्यावरून राजकारण चालू आहे की जे बाबा साहेबांनी सांगित होतं, आम्ही साहेबांना मागणी केली सगळ्या कुंभार समाजाच्या वतीने की आम्हाला येण्या जाण्यासाठी त्रास होतो, त्रासामुळे आम्हाला गणपती वाहण्यास, माठ वाहण्यास, रंजन वाहण्यास सगळ्या अडचण येते। तर आम्ही साहेबांना सांगितलं की तुर्त आमचा रोड करून आम्हाला येण्या जाण्यासाठी सुविधा करून द्यावी। तर ते अतिक्रमण काढत असताना सगळ्यांचे ओटे काढले, सगळ्यांचं काय मिळत असताना रस्त्यातले सगळे तुम्हाला सांगू। तर सगळ्यात जास्त अतिक्रमण नाना क्षीरसागर, आमचे जे सुंदर काकू आहेत त्यांचं टॉयलेट पडलं, त्यांचं कंपाऊंड पडलं, त्यांचा हौद बंद पडला, त्याच्यावर कोणी उपोषणाला बसलं नाही, ज्यांचे मोठं मोठं नुकसान झाले त्यांनी उपोषण केलं नाही। पण ज्याची एक फरशी निघली की फक्त ह्यांची आडवणूक करायची, रस्त्याची येणे जाण्याची कोंडी करायची, म्हणून उपोषणाला बसून शासनाला विटीस धरून, नगर पंचायतला विटीस धरून या अडवणुकीचं काम, रस्त्याचं काम थांबवण्याचा प्रयत्न करतो। कर्जतमध्ये खेजर रस्त्याचं काम अडवण्याचा प्रयत्न अमोल क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबांनी केला आहे। खरं म्हणजे ते आमच्याच भाऊकीतले आहेत, पण आमचं विनंती त्यांना म्हणजे सरकारला अशी आहे की आमचं काम हातावरचं पोट आहे, आम्ही कुंभार काम करतो, आमचा गणपतीचा व्यवसाय आहे आणि 2 महिन्यावर गणपती आले। आमची अडचण अशी आहे की पावसाच्या पाण्यामुळे आम्हाला चालता येत नाही, रस्त्यावर चिखल होतो, रस्त्यात जाता येत नाही, मूर्त्या वाहता येत नाही। पण प्रशासनाला आम्ही विनंती केली की जेवढ्या लवकरात लवकर होता येईल तेवढ्या लवकर आम्हाला रोड होती। तर आम्हाला रस्त्याचं कारण म्हणजे आमची लहान लहान मुलं आहेत, वयस्कर वयोवृद्ध माणसं येत, तर आता नगर पंचायतने अशी पडझड केल्यामुळं आम्हाला वटे नाही राहिले, काय नाही राहिले, लहान लहान मुलं असल्यामुळे त्यांना शाळेत येण्या जाण्याचा त्रास तर होतच, तसंच वयोवृद्ध माणसाला पण खालीवर झेपत नाही चढायला। तर आम्हाला एवढीच विनंती प्रशासनाला की एक गाडी येऊन ठेपले, तर आता आमचा गणपतीचा व्यवसाय आम्हाला आणि नेहला खूप त्रास होतो, एवढंच काय की पायी चालताना सगळ्या खूप त्रास होतो, तर गाड्या येण्याचा तर हा विषयच नाही, खूप चिखल साचतोय। तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती की आमच्या 15 दिवसाच्या आत आम्हाला रस्ता तयार करून पाहिजे, दुसऱ्या माणसाला बाहेर निघता येत नाही आणि तिथून आम्ही माल डोक्यावर तिथपर्यंत वाहतो मंदिरापर्यंत, हे आमच्या आता होत नाही, आमचं 40-40 वय झालंय, आम्हाला काम आता होत नाही आणि पुढचे पोरं हा त्रास सहन करणार नाहीत। आम्हाला फक्त एक डुकडुक जाईन असा रस्ता आम्हाला पाहिजे, आम्हाला कुणाचं घर नाही पाडायचं, वटा सध्या नाही पाडायचा कुणाचा, फक्त गाडी जाईन असं बसवा आणि रस्ता करा, एवढंच म्हणणं आहे आमचं। वास्तविक पाहता हा रस्ता सर्व समाजासाठी अतिशय महत्वाचा आहे। आज रस्ता खोदून ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसानं चिखल होतोय, लहान मुलं, वृद्ध, महिला यांना या ठिकाणावरून जाण्यासाठी मोठी अडचण होतीये। तर तयार केलेल्या गणेश मूर्ती वाहून नेताना मोठा त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे या रस्त्याचं काम तातडीनं मार्गी लावावं अशी मागणी पालिकेकडे स्थानिक रहिवाशांनी केली आहे। गणेश जेवरे, सी न्यूज मराठी, कर्जत।